अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ आज जामनेर शहरात तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज जामनेर तालुका यांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी व्यासपीठावर मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत। त्या आरक्षणाला, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व जामनेर तालुक्यातील मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। आपण पाहतोय की मागच्या 48 दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। त्यासोबतच आरक्षणाला 40 दिवसाची मुदत या सरकारला जरांगे पाटलांच्या माध्यमातून ही देण्यात आलेली होती, परंतु 40 दिवस आरक्षण न देता फक्त आरक्षणाचं एक प्रकारे सगळ्यांना या लोकांनी चॉकलेट देण्याचं काम केलं। मग त्याच्यानंतर 40 दिवस संपल्यानंतर मागच्या 7 ते 8 दिवसांपासून, आज 8वा दिवस आहे, तर या 7-8 दिवसांपासून आमरण उपोषण त्यांचं सुरू आहे, परंतु सरकार तरी सुद्धा अजूनही सुट्टीवर येत नाहीये। तर या सरकारला सुट्टीवर आणण्यासाठी या सरकारने मराठा समाजाच्या भावनेसोबत जो खेळ खेळण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, तो त्यांचा खेळ मांडलेला आहे, तो तोडण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। आज जामनेर तालुक्यामध्ये साखळी उपोषणाची सुरुवात आम्ही सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून केलेली आहे। त्यासोबतच आज या साखळी उपोषणाची जरी सुरुवात असली तरी हे उपोषण दिवसा प्रति बदलत जाणार आहे। आज या ठिकाणी सर्व पुरुष मंडळी आहे, उद्याच्या दिवशी महिला मंडळी या ठिकाणी येणार आहे, त्याच्यानंतर 2 तारखेला सर्व युवा जे तरुण आहेत मराठा समाज बांधव ते या ठिकाणी येणार आहेत, परत गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कॅन्डल यात्रा, मशाल यात्रा ही संध्याकाळच्या वेळेस जामनेर शहरामध्ये निघणार आहे। ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे, त्याच पद्धतीने जामनेर तालुक्यातल्या गावागावामध्ये आज साखळी उपोषणाची सुरुवात झालेली आहे। काही गावांमध्ये गावबंदीचे सुद्धा बॅनर या ठिकाणी समाज बांधवांच्या माध्यमातून लागलेले आहे। आपण पाहतो की मनोज जरांगेसारखा एक अतिशय निस्वार्थी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न स्वतःच्या मनात न ठेवता समाजासाठी हा लढा देतोय। आतापर्यंत असंख्य समन्वयक हे लढ्यासाठी पुढे आलेत, त्यांनी समाजाचं एक प्रकारे आपण ज्या पद्धतीने सांगतो की वापर करून घेतला, असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी समाजाचा वापर केला फक्त, परंतु मनोज जरांगेसारखा एक हा अतिशय निस्वार्थी, सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहणारा, चटणी भाकर खाणारा एक निष्ठावंत व्यक्ती हा मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आज आमच्या सर्व सामान्य कुटुंबातल्या मराठा समाजाच्या व्यक्तीसाठी भांडतोय, या सरकारसोबत लढा देतोय,
परंतु तरी सुद्धा सरकारला अजूनही जाग येत नाहीये। त्याच्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन हे हिंसक हिंसेच्या दिशेने कसं जाईल याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून या राज्यामध्ये सुरू आहे, पण तरीसुद्धा आजच आपण पाहतो की जरांगे पाटलांनी संपूर्ण समाजाला एक त्यांनी संदेश दिला की आपल्याला कोणत्याही प्रकारचं हिंसक आंदोलन करायचं नाही आहे, जाळपोळ करायची नाही आहे, समाजाने शांतीच्या मार्गाने आणि न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्या बाबी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हे आंदोलन चालू ठेवायचं आहे। जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळालं तोपर्यंत मराठा समाजाचा प्रत्येक घटक या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे। मराठा समाजाचं नेतृत्व हे जरांगे पाटीलच आहेत। आता कोणत्याही आमदाराचं, कोणत्याही खासदाराचं, कोणत्याही समन्वयकाचं या ठिकाणी ऐकलं जाणार नाही आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अफवा पण समाजामध्ये पसरत आहेत। आज महाराष्ट्र बंद नाही आहे, आज जरांगे पाटलांनी एक प्रकारे संदेश मराठा बांधवापर्यंत पोहोचवलेला आहे। आज या साखळी उपोषणाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्या सरकारच्या समोर पण क्लिअर झाल्या पाहिजे आणि समाज बांधवांच्या समोर पण क्लिअर झाल्या पाहिजे। ज्या दिवशी जरांगे पाटील आंदोलनाची सुरुवात करणार होते त्या दिवशी या राज्यातल्या बऱ्याचशा मंत्र्यांनी जरांगे पाटलांना शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये मराठा समाज बांधवांवरच्या सर्व केसेस आम्ही माघार घेऊ, पण आजही एकाही समाज बांधवावरची केस माघारी घेतलेली नाही आहे। तो तसा त्याच पद्धतीनं पेंडिंग पडलेला आहे, म्हणजे समाज बांधवांचा केसेस अजून माघारी झालेले नाही आहे। तर आरक्षणाचा मुद्दा कुठपर्यंत उरपडत राहणार आहे, तर असे सर्व प्रश्नचिन्ह या समाजाच्या समोर आहे। आज जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे, म्हणजे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे भूमिका मराठा जे आमचे योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि तीच भूमिका आमच्या सर्व सकल मराठा समाज बांधवांची या ठिकाणी आहे। आज या आंदोलनाची सुरुवात या साखळी उपोषणाने जरी झालेली असली तरी हे उपोषण बेमुदत चालू राहणार आहे। सर्व समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत, सर्वजण भेटी देत आहेत आणि याच पद्धतीनं या आंदोलनाचा लढा हा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण चाललं आहे त्या उपोषणाचा उद्देश हा मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून गेल्या 40 वर्षांपासून संपूर्ण मराठा समाज यासाठी लढा देत आहे। पण आत्ता मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या प्रकारे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाची दिशा अतिशय योग्य असून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना सपोर्ट करत आहे। आज इथं उपस्थित आमचे सगळे मराठा समाज बांधव यांना मी तसेच संपूर्ण दामणे तालुकावासियांना एक अभिवादन करतो की आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी होऊन मराठा समाजाला योग्य दिशा मिळावी, योग्य आरक्षण मिळावं आणि यासाठी आपण संपूर्ण जरांगे साहेबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सपोर्ट करूया। गेल्या 40 वर्षापासून आपला हे आरक्षणासाठी लढा चालू आहे, परंतु कोणतंही सरकार असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणीही आपल्या मराठा समाजाला यामध्ये सपोर्ट केलेला नाही। गेल्या 40 वर्षापासून चालू असलेला लढा आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। 2-4 दिवस अभी नाही तो कभी नाही या धर्तीवर आता हे आंदोलन आपण यशस्वीरित्या पार पाडूया आणि नक्कीच आपल्याला मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही आपण अपेक्षा करूया। आपणास आपण सर्व मराठा बांधव मराठा समाजासाठी रिझर्वेशन मिळावे यासाठी आपण सरकारकडे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून मागणी करत आहोत, परंतु आपणास आजपर्यंत कोणत्याही सरकारकडनं न्याय मिळालेला नाही। महाराष्ट्रातील मराठा बांधव हे आपण सर्व एकच आहोत, परंतु आपल्या एरियामध्ये बऱ्याचशा लोकांना रिझर्वेशन मिळालेलं आहे। आपण कुणबी पाटील प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत, परंतु मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना अजून रिझर्वेशन मिळालेलं नाही। त्यांच्यासाठी आपण हा लढा उभारत आहोत। आपण सर्व एक केल्याने सर्व मराठा बांधव एकत्र होऊन सर्वांसाठी आपल्याला रिझर्वेशन मिळावं अशी आपण सर्व सरकारकडे मागणी करत आहोत व सरकार आपली मागणी पूर्ण करेल यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे येऊन लढा द्यायचा आहे। धन्यवाद। जय जिजाऊ। आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून या ठिकाणी सर्व मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे।
मी सर्वात प्रथम सर्वांच्या वतीने या मंचावर उपस्थित असलेले जी मंडळी आहे ते सर्व लोक आपापले राजकीय जोडे बाहेर काढून या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे, या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। महत्त्वाचे मुद्दे आहेत की जरांगे पाटील साहेब गेल्या कित्येक दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। सुरुवातीच्या उपोषणाला बसलेले असताना त्यांना सरकारने ग्वाही दिली होती की आम्ही तुम्हाला 15 दिवसात आरक्षण देतो। 15 दिवसाचे 40 दिवस झाले तरी आजपर्यंत आरक्षण नाही। त्यांचा दुसरा मुद्दा होता की मराठा समाजाचे आंदोलन करणारे जे नवयुवक तरुण लोक होते त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ती गुन्हे मागे झाले पाहिजे, परंतु या संदर्भात आज 40 दिवस होऊन गेले, यातील एकही गुन्हा अद्यापपर्यंत मागे झालेला नाही। त्याचबरोबर जातीन्याय जनगणना होणे हे गरजेचं आहे, त्यावरही कुठलंही ठोस पाऊल आजपर्यंत सरकारने घेतलेलं नाही आहे। यातली आरक्षणाची बाब ही समजा आपण असं गृहीत धरू की कोर्टाच्या अखत्यारीत आहे, परंतु ज्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्याची जबाबदारी आणि अधिकार हा सर्वस्वी सरकारच्या हातात आणि गृहमंत्र्यांच्या हातात आहे, परंतु त्यांनी अद्याप देखील तो घेतलेला नाही, म्हणजे केवळ चालढकलपणा चालू आहे। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेळेला आपण या ठिकाणी सकल मराठा समाजाने महाराष्ट्राची भूमिका घेतलेली आहे, जी राजकीय भूमिका घेतलेली आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की त्यांना आपल्या भूमिकेची जाणीव झालेली आहे। कारण मित्रांनो, सरकार येत राहतं जात राहतं, ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सन्माननीय फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं की मराठा आरक्षण हे देणं सर्वस्वी सरकारच्या हातात आहे आणि ते देऊ शकतं, परंतु देण्याची मानसिकता असावी लागते असं त्यांचं स्टेटमेंट होतं। आज फडणवीस साहेब हे सरकारमध्ये आणि बाकीचे हे विरोधात आहे, म्हणजे एकंदरीत काय होतं की सरकार आणि राजकीय लोक कुठलेही असो हे फक्त समाजाचा वापर सत्तेत येण्यापुरता करतात। आज या सर्व राजकीय पुढाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी प्रत्येक मराठा समाजाच्या बांधवाने आपली जी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि रस्त्यावर उतरलेलं आहे त्याचा आम्ही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व मराठा समाजाच्या बांधवांना जाहीर आवाहन करतो की जरांगे पाटील साहेब ज्या उपोषणाला बसलेले आहेत त्याला समर्थन म्हणून आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपला उपोषणाला पाठिंबा दर्शवला पाहिजे। त्याचबरोबर हे सर्व करत असताना कुठेही शांततेचा भंग होणार नाही याचीही काळजी आपल्या सर्व मराठा समाज बांधवांनी घेतली पाहिजे असं मी जाहीर मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व मराठा बांधव, आपण जी आता घोषणा देते एक मराठा लाख मराठा ही घोषणा नाही, आता एक करायचे पाटील एक मराठा आणि एक करोडो मराठा अशी ही घोषणा पाहिजे। कारण आपण आजपर्यंत म्हणतो एक मराठा एक लाख, एक मराठा लाख मराठा, परंतु एकट्या जरांगे पाटलाने पूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे दाखवून दिलं व सरकारलाही दाखवून दिलं की एक मराठा सरकारला पळो की चळो करून सोडतोय। आणि मित्रांनो, जेव्हा रस्तारोको झाला होता तेव्हा आम्ही सांगितलं होतं की लोकसभेचं जे अधिवेशन चालू आहे, आता बोलवलं होतं त्यांनी स्पेशल जे अधिवेशन बोलवलं होतं त्या अधिवेशनामध्ये जर मराठा समाजाचं 10-15% आरक्षण वाढवलं असतं तर हे मराठा समाजाला आरक्षण देणं कोणत्याच समाजाचं आरक्षण न कापता हे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं असतं, परंतु सरकारची भूमिका ही वस्तुस्थितीला धरून नाही, फक्त प्रत्येक समाजाला एकमेकाविषयी लढवायचं आणि राजकारण करायचं हे राजकीय राजकर्त्यांचं काम आहे। म्हणून मी सर्व मराठा समाजाचं जरांगे पाटलांचं माझ्यातर्फे माझ्या समाजातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं शासनाने लोकसभेचं स्पेशल अधिवेशन बोलवून 10-15% आरक्षण त्वरित वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।